नमस्कार मी हर्षाले हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे कार्डियक रिहॅब हे काय आहे आणि याचे हृदयासाठी फायदे कोणते आहेत आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर ग्रीष्मा शेणॉ डॉक्टर स्वागत आहे नमस्कार डॉक्टर ग्रीष्मा शेनॉई या सप्टेंबर दोन हजार पंधरापासून डॉक्टर एल एच हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत यापूर्वी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरमध्ये काम केल्यामुळे त्यांनी हृदयविकाराचे अनेक रुग्ण पाहिले आहेत आणि बायपास सर्जरी बायपास सर्जरी ऑन्जिओप्लास्टी पोस्ट ए आय सी डी पेसमेकर डिवाईस फिक्सेशन नंतर ज्यांना हृदयरोग होण्याचा धोका आहे किंवा मेडिकली मॅनेज अशा रुग्णांना हाताळण्यात त्यांना चांगला अनुभव आहे डॉक्टर ग्रीष्मा यांनी स्टँडर्ड चार्टेड मॅरेथॉनच्या मेडिकल डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घेतलेला आहे आणि मॅरेथॉनसाठी हृदयविकाराच्या रुग्णांना प्रशिक्षण देण्यात देखील या सहभागी होत्या संशोधनासाठी उत्सुकतेने त्या सिडनी अँड जेल हफायन्स इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन अँड ह्युमन परफॉर्मन्स या विषयावर डॉक्टर लाईट यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत डॉक्टर ग्रीष्मा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये लाईव्ह प्रेझेंटेशन देखील केलेलं आहे हृदयरोग आणि यांचे संभाव्य धोके याबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आरोग्यविषयक चर्चांचे आयोजन करण्यात देखील सक्रिय आहेत एक्सरसाइज कार्डिओ पल्मोनरी फिजिओथेरपी ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगीपणा प्राथमिक प्रतिबंध आणि वजन कमी करणं या विषयांवर काम करण्यात त्यांना विशेष रस आहे चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात तर डॉक्टर सगळ्यात आधी मला तुमच्याबद्दल थोडं सांगा नमस्कार सर्वप्रथम तर मला जी चोवीस तास आभार मानायचा आहे की आज मला हा त्यांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे की जे आमचे हृदय रुग रुग्ण आहेत त्यांना हे कार्डियक रिहॅबिलिटेशन ही थेरपी त्यांच्या त्यांच्या कशी त्यांची कशी बेनिफिट होऊ शकते हे सांगायला थँक्यू माझं नाव डॉक्टर ग्रीष्मा आणि मी हिरानंदानी हॉस्पिटल येथे कार्डियक रिहॅब कन्सल्टंट म्हणून मागच्या ए आठ वर्षांपासून मी इथे आहे आणि स्पेशली अँजिओप्लास्टी बायपास झाल्यानंतर जे जे व्यायाम करायचे असतात जे नियमित आहार घ्यायचे असतात ह्या सगळ्या प्रोग्राम ह्याचं नाव आहे कार्डियक रिहॅबिलिटेशन आणि हा मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे बरोबर डॉक्टर कार्डियक रिहॅबिटेशन म्हणजे नेमकं काय असतं यामध्ये ताई हा आपला हृदय आहे बरोबर तर या हृदयात आपल्याला जर या हृदयाची काळजी घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला कार्डिओलॉजिस्ट कार्डियक सर्जन एक्सरसाइज स्पेशलिस्ट डायटिशियन काउन्सिलर जी सायकॉलॉजिस्ट म्हणतात जास्त करून स्मोकिंग सोडण्यासाठी जे काउन्सिलर स्पेशलाइज असतात तो आणि योगासने जो योगा, योगा इन्स्ट्रक्टर हे सगळे मिळून तुमच्या जेव्हा हृदयाचं काळजी घेतात त्यालाच आम्ही कार्डियक रिहॅब म्हणतो ओके टेक्निकल शब्दात मी जर सांगितलं तर कार्डियक रिहॅब इज अ मल्टीडिसिप्लिनरी प्रोग्रॅम एम्ड ॲट इम्प्रुव्हिंग युअर रिकवरी प्रोसेस आफ्टर अ हार्ट डिझीज अँड प्रिव्हेंटिंग द रिकरन्स ऑफ हार्ट डिझीज आफ्टर यू ऑलरेडी गॉन थ्रू अ हार्ट प्रॉब्लेम नक्कीच डॉक्टर ग्रीष्मा नेमका कोणत्या रुग्णांना याचा फायदा होतो कार्डियक रिहॅबचा फायदा सगळ्यात जास्त होतो हार्टच्या रुग्णांना म्हणजे असे रुग्ण ज्यांना एन्जायना आहे स्टेबल एंजायना ज्यांना एन्जो ज्यांची एन्जोप्लास्टी झालेली आहे ज्यांची बायपास किंवा वाल्व ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे ज्यांना पेसमेकर किंवा ए आय सी डी बसवलेला आहे जे डिव्हायसेस असतात जे खास करून आपल्या शोल्डरमध्ये बसक ब बसवतात Uh, आणि ज्यांचं हार्ट फेल झालेलं आहे ते हार्टची पंपिंग कमी झाली आहे जी साधारण पन्नास ते साठ टक्के असते ती बेअरली तीस ते पस्तीस टक्के झालेली आहे असल्या पेशंट्सला कार्डियाक रिहॅपचा जास्तीत जास्त लाभ होतो त्याबरोबर ते असे आमच्याकडे असे पण रुग्ण आहेत ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे बट दे वॉन्ट टू बेनिफिट फ्रॉम अ मेडिकली सुपरवाईज प्रोग्राम त्यांना डायबिटीज आहे किंवा त्यांना बी पीचा त्रास आहे कोलेस्ट्रॉल हा हाय होत आहे असल्या पेशंट्सला सुद्धा हा कार्डियक रिहॅपचा लाभ होतो बरोबर डॉक्टर कृष्ण आता हार्ट अटॅकचं प्रमाण देखील वाढत चाललंय हो। दिवसेंदिवस तर हार्ट अटॅकनंतर जे काही हृदयविकाराचे रुग्ण असतात ते आपलं नॉर्मल रुटीन जगू शकतात का नॉर्मल लाईफ तर हर्षाली मी इथे थोडा तुमचा वेळ घेणार सो so, कार्डियक जेव्हा हार्ट अटॅक सुरुवातीला असायचा साधारण एकोणीसशे तीस साली तेव्हा हार्ट अटॅकचं रुग्ण म्हणजे झालं तुम्ही सिक्स वीक बेड रेस्ट घ्या सहा आठवडे तुम्ही बेडरबर थांबा त्यानंतर नाईन्टीन फॉर्टीजमध्ये त्यांना कळलं की अरे बेडरेस्टमुळे अजून त्रास होतोय पेशंट्सला हृदयाचं हृदय रुग्ण जे आहे त्यांना अजून त्रास होत आहे म्हणून नाईन्टीन फॉर्टीजमध्ये त्यांनी चेअर थेरपी स्टार्ट केली म्हणजे असं खुर्चीवर बसा आणि एक्सरसाइज करा तेवढंच मग तो नाईन्टीन फॉर्टीजचा जो काळ आहे आणि आत्ताचा जो कार्डियक रिहॅब आहे ते कम्प्लिटली डिफरंट आहे आत्ता आमचे पेशंट्स जे आहेत ते सांगायचे म्हणून तुम्हाला एक्सरसाइज करतात फॉर्टी टू सिक्स्टी मिनिट्स एक्सरसाइज करतात अंडर ई सी जी मॉनिटरिंग काही पेशंट्स आमचे असे आहेत ज्यांनी हाफ मॅरेथॉन फुल मॅरेथॉनही केलं आहे आफ्टर अ हार्ट अटॅक आणि दे आर गोइंग बॅक टू द नॉर्मल लाइफ द वे इट वॉज बिफोर द हार्ट प्रॉब्लेम है तुमचा प्रश्न असा तू आन्सर युअर क्वेश्चन येस आफ्टर अ हार्ट प्रॉब्लेम मला खूप प्रश्न येतात लोकांना की मी नॉर्मल लाईफ जगू शकतो का माझं तर वय तीस आहे आता माझ्यापुढे पुढे अख्खी अख्खा आयुष्य पडला आता पुढे काय करू आम्ही मला औषधं आयुष्यभर घ्यायला लागेल का असे सगळे प्रश्न जेव्हा आम येतात तेव्हा तुम्ही कार्डियक रिहा पर्सनला भेटा आम्ही तुम्हाला गाईड करू की तुमचे रिस्क फॅक्टर्स कसे मॅनेज करायचे आहेत तुम्हाला कोणते व्यायाम करायचे आहेत कसे करायचे आहेत काय कोणत्या पेसला करायचे आहेत वेदर तुम्हाला तुमचा हार्ट रेट बघून करायचं आहे किंवा तुमचा आहारात काहीतरी प्रॉब्लेम होत आहे ते आम्ही बघून आणि एक्सरसाईज कमी करायचं आहे बेस ऑन केस टू केस बेसिस आम्ही हा पर्सनलाइज एक्सरसाइज प्लॅन पर्सनलाइज कार्डियक रिहॅप प्रोग्रॅम हा तुमच्यासाठी करू बरोबर डॉक्टर एल एच हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये नेमके कोणत्या पद्धतीने उपचार होतात तुमच्याकडे अशी कोणती विशेष टेक्निक वापरली जाते ओके okay. आम आमच्याकडे जे रुग्ण येतात सो so, वी नो की त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्हाला ॲडिशनल केअर घ्यायला लागते त्यांची त्यासाठी आम्ही एक टेलिमेट्री मॉनिटर ठेवलेला आहे हा टेलिमेट्री मॉनिटर असा आहे की समजा तुम्ही घातला तर मॉनिटर आणि त्या चार इलेक्ट्रोड्स असतात त्या इलेक्ट्रोडचे जर तुम्हाला स्क्रीनवर कोणत्याही कम्प्युटर स्क्रीनवर तुमचा ईसीजी दिसेल समजा मी तुम्हाला सांगितलं चला आपण इथे राऊंड मारूया तर राऊंड मारता मारता तुमचा ईसीजी कसा तुमची हार्ट रेट कशी ही मला दिसणार आणि मग मी तुम्हाला सांगू शकते की तुमचा हार्ट रेट कसा आहे आणि त्यामुळे तुम्ही स्लो चाला फास्ट चाला दुसरी एक्सरसाइज करा वेट लिफ्टिंग करा ॲज पर दॅट आय कॅन गाईड यू की तुमचं एक्सरसाइज कसं झालं पाहिजे तुम्ही कोणते व्यायाम केले पाहिजे हे टेलिमेट्री मॉनिटर जे हार्ट रेट मॉनिटरिंग सिस्टम आहे हे असणं फॉर अ कार्डियक पेशंट गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्याला तुमचं ई सी जी रिअल टाईम लाईफ दिसतो अँड इट हेल्प्स अस ॲज डॉक्टर्स वी आर नॉट ब्लाइंड वेन वी स्टार्ट द एक्सरसाईज प्रोग्राम वी कॅन सी युअर ई सी जी अँड अकॉर्डिंगली स्टार्ट द एक्सरसाईज प्रोग्राम बरोबर डॉक्टर बर। तुमचे टीम मेंबर कोण आहेत त्यामध्ये आता मी जो हार्ट दाखवला त्याचे <laughs> सगळी नावं वाचली तेच आमचे सगळे टीम मेंबर्स आहेत सो कार्डियक रिहॅबिलिटेशन इज नॉट ओनली ग्रीष्मा की फक्त व्यायाम आम्ही केलं आम्हाला तुमच्या डाएटचं पण इम्पॉर्टन्स uh, माहिती uh, uh, आहे तर आमच्या टीममध्ये डायटिशियन आहे कार्डिओलॉजिस्ट जे पण तुमचे कार्डिओलॉजिस्ट आहे पेरेंट कार्डिओलॉजिस्ट पेरंट फिजिशियन जिथे तुम्ही सर्जरी केलेली आहे ते सर्जन नर्स नर्सची पण आवश्यकता असते काउन्सेलर आणि योगा टीचर हे आमचे जे आहे हा टीम मेंबर आहे टुगेदर वी फॉर्म अ कार्डियक रिहॅप टीम ओके okay. डॉक्टर तुमचा हा प्रोग्राम कोणीही जॉईन करू शकतो की त्यासाठी काही विशेष रेफरन्सची गरज आहे सो so, आमचा प्रोग्राम हा कोणीही जॉईन करू शकता ॲज आय सेट तुम्हाला तुम्हाला जर सांगितलं तुमच्या डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीनंतर घरी वॉकिंग करा तर वाय नॉट डू कार्डियक री हॅब यू विल बेनिफिट मोर तुम्हाला जे वॉकिंग करताना तुम्हाला जरा गडबड होते मी फास्ट चालू की नाही मी वजन उचलू शकतो की नाही माझा जिने चढू शकतो की नाही जेव्हा असे प्रश्न येतात हार्ट अटॅकनंतर किंवा हार्ट वाल्व सर्जरी बायपास सर्जरीनंतर तेव्हा तुम्ही कार्डियक री हॅबमध्ये या त्यासाठी तुम्हाला कोणतीही रेफरलची गरज नाही सपोज आम्हाला वाटलं की हो तुम्हाला कदाचित कडून क्लिअरन्स हवा तर आम्ही समोरून सांगू तुम्हाला की प्लीज तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा स्टेबल व्हा आणि मग हा प्रोग्राम करा बरोबर डॉक्टर एखाद्याला हो मतलब काहीच प्रॉब्लेम नसेल तो पण हा प्रोग्रॅम जॉईन करू शकतो आणि का सगळ्यांनाच असेल असं नाही तर त्यांना यातून काय मिळेल ज्यांना काहीच त्रास नाही ते पण हे प्रोग्रॅम जॉईन करू शकतात का फार छान प्रश्न विचारला तुम्ही येस टू आन्सर युअर क्वेश्चन कोणालाही काही प्रॉब्लेम नाही आहे हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांना रिस्क फॅक्टर्स असतात जसे ब्लड प्रेशर हाय आहे किंवा कोलेस्ट्रॉल जे असतं ते थोडंफार जास्त असतं वजन जास्त असणं लठ्ठेपणा दिस इज ऑल्सो रिस्क फॅक्टर ऑफ अ हार्ट प्रॉब्लेम आणि स्मोकर असले तर किंवा फॅमिलीमध्ये आपल्याला माहिती आहे की हार्टचा प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे ॲट अ यंगर एज ग्रुप चाळीसच्या वयाला कदाचित आईबाबांना हार्टचा प्रॉब्लेम होऊन गेला आहे दॅट इज अ स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री सो यू शूड बी ऑल द मोर कॉशियस आणि सुरुवातीपासूनच तुम्ही सुरू केलं पाहिजे की आम्ही आता मेडिकली सुपरवाईज प्लॅन फॉलो करू सो so, कोणीही आपला आमचा हा प्रोग्राम जॉईन करू शकतात आणि ज्यांचं वजन एक स्पेसिफिक बी uh, एम आयपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी जा आम्हाला आमचं सेपरेट एक मेटाबॉलिक प्रोग्राम पण आहे विच इज अ होल टीम ऑल टुगेदर ओनली फॉर ओबेसिटी अँड डायबिटीज मॅनेजमेंट नक्कीच डॉक्टर बाहेर म्हणजे जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करण्यामध्ये आणि या हा प्रोग्राम बघण्यामध्ये नेमकं काय यात याची तुलना कशी कराल तुम्ही सो काय होतं ना तुम्ही जिममध्ये जातात तिथे तुम्हाला तेवढा मेडिकल गायडन्स मिळत नाही की तुम्हाला केवढं कितपत तुम्हाला स्ट्रेस करायला पाहिजे कितपत तुम्ही धावलं पाहिजे कितपत तुम्ही वजन उचलले पाहिजे सो जेव्हा तुम्ही हा मेडिकली सुपरवाईज कार्ड या प्रोग्राम जॉईन करतात ना तेव्हा तुम्हा यू आर सुपरवाइज यू आर सेफ अँड वी आर मॉनिटरिंग यू ऑल द टाईम्स ओके डॉक्टर कोणती प्रोफेशनल सोसायटी आहे का म्हणजे ज्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करू शकता तुम्ही आणि ती आम्हाला जर शोधायची असेल तर ते कशी शोधता येईल तर कार्डियक रिहॅपचं जे अवेअरनेस आहे हे आत्ता आता थोडंफार येतं आहे मी रुग्णांना जर बघते तर शंभर रुग्णापेक्षा एक वीस पंचवीस टक्केच असे पेशंट्स असणार जे कार्डियक रिहॅपचा लाभ घेतात हे डोक्यात ठेवून आम्ही आम्ही मुंबईचे काही कार्डिओवॅस्क्युलर uh, फिजिओथेरपिस्ट आहेत जे अकरा दहा अकरा जणांनी आम्ही एक सोसायटी ऑफ कार्डिओवॅस्क्युलर अँड पल्मनरी रिहॅबिलिटेशन ही फॉर्म केलेली आहे विथ द ओन्ली पर्पज की जास्तीत जास्त पेशंट्सला ह्याच्याबद्दल कळलं पाहिजे आणि ह्याचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे आ, ही ह्याची वेबसाईट आहे आ, सो एसओ सी व्ही पी आर डॉट कॉम तुम्ही त्यावर आमचे मेंबर डायरेक्टरी बघितली तर तुमच्या जवळपास तुम्हाला कोणी कार्डिओवॅस्क्युलर किंवा रिहॅबिलिटेशन पर्सन पण भेटून जाणार नक्कीच डॉक्टर अशा कोणत्या परिस्थिती आहेत का की ज्यामध्ये तुम्ही अशा केसेसबद्दल सांगू शकाल कहीं? केसेस तर आमचे खूप झालेले आहेत गमतीचे केसेस आहेत आणि दोन हजार आ, हे जे ई सी जी, जी मॉनिटरिंग आम्ही करतो त्याच्यामुळे आम्हाला काही काही असे पर्टिक्युलर केसेस आहेत जे ज्या ज्यांना पुढे हार्टचा प्रॉब्लेम होण्याच्या आधीच आम्ही ते बघितले ई सी जीमध्ये आणि त्यांच्या कार्डिओलॉजिस्टकडे आम्ही त्यांना पाठवलं ओके okay? सो so, एक उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणजे एकदा आमचं दोन हजार सतरा साली एक ग्रहस्थ आमच्यासोबत एक्सरसाइज करायचे आणि त्यांचं व्यायाम झाल्यानंतर ते माझ्या जवळ येऊन बसले खुर्ची बाजूच्या खुर्चीवर त्यांचं ई सी जी मी बघते तर एकशे पन्नास हार्ट रेट एकशे पन्नास ते एकशे साठ त्यांना मी बघते ते तर आरामात बसले त्यांना काही वाटत नाही आणि मी ई सी जी बघते एकशे पन्नास एकशे साठ मग ते म्हणाले मला जराशी चक्कर येते म्हणून सो so, ह्या या टाइमला त्यांचा जो हार्ट रेटचा रि हार्टचा रिदम आहे तो थोडा चेंज झालेला नॉर्मलपेक्षा अबनॉर्मल झालेला मग त्यांच्या कार्डिओलॉजिस्टला फोन केलं आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला बाजूलाच हॉस्पिट बिकॉज इट बिईंग अ हॉस्पिटल सेटअप वी हॅव अ आय सी यू सो आय सी यूमध्ये त्यांना डायरेक्टली रिहॅब डिपार्टमेंटमधून आय सी यूमध्ये आम्ही शिफ्ट केलं आणि त्यांना ते तिथे जे हार्टचं रिदम परत चेंज करायची औषधे दिली गेली आणि इट रिवर्टेड बॅक टू नॉर्मल पण ते घरी गेले असते तसेच एक्सरसाईज करून विथ दट वन फिफ्टी वन सिक्स्टी हार्ट रेट डेफिनेटली सेम इव्हनिंग ही वूड हॅव कम बॅक इन एमर्जन्सी डिपार्टमेंट हा एक अनुभव आमचा झाला आहे दुसरा अनुभव म्हणजे सांगायचं म्हणजे आमचे एक पेशंट होते आणि फेअरली फिट होते मॅरेथॉन वगैरे धावायचे आणि त्यांना मॅरेथॉन करता करता एकदा हार्ट अटॅक आला त्यानंतर अँजिओप्लास्टी झाली आणि साधारण त्यांचं हार्ट मसल पंपिंग तीस ते पस्तीस टक्के होतं सो so, हे जेव्हा एक्सरसाइज करा करायला त्यांनी सुरू केली त्यांच्या विकारानंतर हार्ट अटॅकनंतर एन्जोप्लास्टी झालेली आहे तर आम्ही नोटीस केलं की परत त्यांच्या ई सी जीमध्ये तीन ते चार असे बीट्स येत आहेत विच कॅन लीड टू अ हार्मफुल रिदम ओके तुम्ही मूवीजमध्ये बघितलं असणार ते शॉक देतात आणि रिवाईव्ह करतात असल्या प्रकारचे हार्मफुल रिदममध्ये ते गेले असते पण तसे त्यांना फक्त तीन किंवा चार बीट्स होते तरीही आम्ही त्यांच्या कार्डिओलॉजिस्टला सांगितलं की सर ह्यांचं असं होतंय आहे ह्यांचे हार्ट बीट्स चेंज होत आहेत सो म्हणून तुम्ही प्लीज एकदा त्यांना रिव्ह्यू करा आणि त्यानंतर त्यांनी ए आय सी डी म्हणून एक डिवाईस बसवला विच इज अ लाईफ सेविंग डिव्हाइस आणि आता <laughs> 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 तर ते एव्हरेस्ट वगैरे चढून आलेत नक्कीच तर डॉक्टर ग्रीष्मा शेनाव यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे एक ब्रेक घेऊया लगेच परत येऊया आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत कार्डियक रिहॅब हे काय आहे आणि हृदयासाठी नेमके कोणते फायदे आहेत यासाठी आपण डॉक्टर ग्रीष्मा शेणा यांच्यासोबत चर्चा करत होतो तर पुन्हा एकदा चर्चेकडे बोलूयात तर डॉक्टर आत्ताचा प्रश्न म्हणजे तुम्ही एक्सरसाइजचा प्लॅन नेमका कसा तयार करता कसा फॉर्म करता हे छान प्रश्न विचारलाय तुम्ही हर्षाली ताई जेव्हा आमच्याकडे कोणताही रुग्ण येतो तर तो त्याची डिस्चार्ज समरी किंवा हिस्ट्री घेऊन येतो प्रत्येक रुग्ण वेगळा असतो हे आपल्याला सर्व प्रथम समजायचं आहे वयोगट वेगळं असतं त्याचा कंडिशन वेगळं असतं वेदर ऑर नॉट त्याला डायबिटीज आहे नाही आहे हे सगळे जे आ, प, आ, प्लॅन आहेत हे आम्ही पहिले त्यांच्या हिस्ट्री किंवा इव्हॅल्युएशन पहिला दिवस आमचा त्यात जातो ऑल अल, ऑलमोस्ट एक तास आम्ही त्याच्यासोबत असतो अंडरस्टँड करतो की तुमचा मेन इश्यू काय आहे प्रॉब्लेम काय आहे हिस्ट्री काय झालं आहे कोणता प्रोसिजरचा कोणती प्रोसिजर झाली आहे आणि एक सिक्स मिनिट वॉक टेस्ट म्हणून आहे बेसलाईन एक्सरसाइज टेस्ट आम्ही करून घेतो कळायला की पेशंटची बेसलाईन स्टॅमिना काय आहे म्हणजे त्यांना व्यायाम जेव्हा आम्ही सुरू करणार तो अगदी पर्सनलाइज एक्सरसाइज प्लॅन असा असणार ओके त्यासोबत आता मी ॲज अ क्लिनिशियन जजिंग अ पेशंट पेशंटची कदाचित वेगळी अपेक्षा पण असू शकणार राईट So, आम ही सो म्हणून आम्ही एक पेशंटसोबत गोल्स सेट करतो शॉर्ट टर्म गोल्स काय आहे लॉंग टर्म गोल्स पेशंटचे काय आहे त्या प्रोग्राममधून त्यांना काय बेनिफिट आहेत कधी कधी पेशंट्स आम्हाला सांगतात की मला अमुक चार किलोमीटर किंवा टेन किलोमीटरचं वॉक रन करायचं आहे मला एक स्पेसिफिक टेम्पलमध्ये जायचं जी आहे जिथे जिने चढायचे आहेत शंभर एक so, सो म्हणून असे पण आमचे रुग्ण आम्हाला सांगतात की आ, आमचे हे गोल्स आहे सो so, पेशंट इव्हॅल्युएशन त्याच्यानंतर आमचा बेसलाईन टेस्ट पेशंटसोबत गोल सेटिंग आणि मोस्ट इम्पॉर्टंटली पेशंटचं सध्या मानसिक स्थिती कशी आहे म्हणजे तुम्हाला सांगू एकदा हिस्ट्री घेताना ऑलमोस्ट एक थर्टी इयर ओल्ड पेशंट आणि त्यांची वाईफ माझ्यासोबत बसलेली बिचारे लहान मूल घेऊन सो तुम्ही इमॅजिन करू नाही शका त्या वयात जेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक बसतो तर लेवल ऑफ ॲंगायटी जे तणाव असतं ते खूपच जास्त असतं ओके सो म्हणून आमच्याकडे स्पेशल काही क्वेश्चन्स आहेत जेणेकरून आम्ही एन्झायटी डिप्रेशन हे स्क्रीन पण करतो सो पेशन्स देन रिक्वायर फर्दर मेंटल हेल्थ प्रोफेशनल हेल्प ओके आणि क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची त्यांच्या शब्दात आता कशी आहे ही आम्ही बघतो तर हे सर्व प्रोसिजर जे आहे आम्ही पेशंट जेव्हा जॉईन होतो तेव्हा आम्ही करतो मग हे आमची जेव्हा पेशंटची फाईल बनते त्यानंतर आम्ही मग तो एक्सरसाइजचा प्लॅन सुरू करतो एक्सरसाइज आमसाठी आमचे अमेरिकन हार्ट असोसिएशनचे गाईडलाईन्स आहे पेशंट आमच्या सेंटरमध्ये आठवड्यातून दोन किंवा तीनदा येतात टेलिमेट्री मॉनिटर जे मी मेन्शन केलं ई सी जी मॉनिटरिंग सिस्टम ते लावतो आणि त्यांचं एक्सरसाईज आम्ही प्लॅन करतो मे बी पंधरा मिनटापासून वीस मिनटं चाळीस मिनटं सिक्स्टी मिनिट्स असं ग्रॅज्युअली आम्ही एक्सरसाइज सुरू करतो आणि त्यासोबत त्यांचे दोन योगाचे सेशन्स असतात जास्त करून मेडिटेशनसाठी किंवा प्राणायाम फ्लेक्सिबिलिटी हे आम्ही इन्क्लूड करतो आहार मोस्ट इम्पॉर्टंट डायटिशनचा कन्सल्टेशन सुरुवातीमध्येच आम्ही करतो सो so, डायट एकदा आपला आमचा चेंज झाला सो एक्सरसाईज विल बूस्ट अँड इम्प्रूव्ह द पेशंट्स लाईफस्टाईल इन अ बेटर वे हे सगळं जे आम्ही करतो त्याला कोर कॉम्पोनेंट्स ऑफ कार्डियक रिहॅब असं म्हणतात त्यात पेशंट इव्हॅल्युएशन झालं डायबिटीज मॅनेजमेंट बी ब्लड प्रेशर मॅनेजमेंट कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट टोबॅकोचा पेशंटला लत असते तर ती सोडायचं कसं सा, त्याच्यासाठी हेल्प आणि एक्सरसाइज ट्रेनिंग आणि इम्प्रुव्हिंग द स्टॅमिना सो टू समराईज आमचा कार्डियाक्री ह्या प्रोग्राम इज होलिस्टिक अँड इट इज एम डॅट इम्प्रुव्हिंग द पेशंट रिकव्हरी इन अ सेफ मॅनर नक्कीच तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू तर आजच्या या कार्यक्रमात आपण कार्डियक रिहॅब हे काय आहे आणि याचे हृदयासाठी फायदे कोणते आहेत याविषयी सविस्तरपणे डॉक्टर ग्रीष्मा शणा यांच्याकडून जाणून घेतलं तुम्ही यांना स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्याद्वारे संपर्क करू शकता कार्यक्रमात आता वेळ झाले इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा सी चोवीस तास